जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जोगीश सर्वा गुणांचा मूळारंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमोपंथानंद याराघवाचा, जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ।
रामदास माऊली दया करी
राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सीता कांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की महारुद्र हनुमान की श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय जय रघुवीर समर्थ पांडुरंग यांचा हा महोत्सव सालावाद प्रमाणे कालपासून सुरू झाला. काल माझे मित्र श्री अमेय गुणे आपल्या सगळ्यांचेच आहेत ते इथलेच, त्यांनी इथे कीर्तन सेवा सादर केली. समारोपाच्या दिवशी आपले नेहमीचे विश्वनाथ बुवा भाटे यांचं ललिताचं कीर्तन आहे. पांडुरंगाने मला आजपासून 5 दिवस सेवेला बोलावलंय. तेव्हा एक छान अभंग चांगलं पद घेऊन त्याच्यावरती आपण निरूपण करूया आणि अशा पद्धतीनं कोण वागलं, कुणी स्वतःचं जीवन अशा पद्धतीनं वागून सार्थक करून घेतलं याचं उदाहरण आख्यानामध्ये बघूया. नेहमीप्रमाणे कीर्तन आहे, कीर्तनात कोणताही नवीन प्रयोग नाही आणि आपणही ते नेहमीप्रमाणे ऐकायचंय. शांत बसा आणि कीर्तन ऐका. नेहमीचे श्रोते आहेत त्यामुळे सांगायचं कारण नाही, पण एखादा नवीन श्रोता आला असेल त्याच्याकरता विनंती, आपले भ्रमणध्वनी शांत करून ठेवा. कारण आपण आता याच्या रेंजमध्ये आलेलो आहोत, प्रपंचाच्या रेंजमधनं बाहेर येण्याकरताचा महोत्सव आहे. तेव्हा छान शांत बसूया आणि या देहाला कोण चालवतो, याच्या देहाच्या आतमध्ये बसून कोण चालवतो या देहाला, आणि तो गेल्यानंतर या देहाला काही किंमत उरते का, त्याचा विचार आपल्याला कीर्तनात करायचा. तेव्हा खूप नीट कीर्तन ऐका, ही सगळ्यांना विनंती करतो. अभंग सुद्धा मनापासून ऐका आणि त्याचं निरूपणही खूप नीट ऐका, ही आपल्याला प्रार्थना. अभिमानी हरिहा दा
ज्ञानी दासाचा अभिमानी प्रभु हा दासाचा मत्व मुनीश्वर स्वामी रमापत विसरे ना ध्यानी दासाचा अभिमानी प्रभु हा दासाचा दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं च श्रीधरं अनेन प्रियतां देवो भगवान् जानकी पतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् चरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हासं श्री विठ्ठलं चिंतयामि श्री पंढरीनाथ महाराज की सब संतन की जय जय रघुवीर भगवान श्री पंढरीनाथांच्या या अतिशय पवित्र मंदिरामध्ये जीवनाचं इहपर कल्याण करणारं अध्यात्माचं चिंतन कीर्तनाच्या माध्यमातून घडावं या परिशुद्ध हेतून जमलेले सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो. भगवंताला जे वागणं अतिशय आवडतं असं धर्माचरण आपल्याकडून घडावं, आपल्याकडून काही चुकू नये असं ज्यांना प्रामाणिकपणानं वाटतं अशा धार्मिक सज्जनांना स्वतंत्र नमस्कार करतो. अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठासे कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार समाजातल्या महनीय व्यक्ती सगळ्यांना नमस्कार करून निरूपणाला सुरुवात करतो. गेल्या हजारो वर्षांमध्ये भारत सोडून बाकी सगळ्याच्या सगळ्या पृथ्वीवरती ज्यांची ज्यांची आक्रमणं झाली त्या आक्रमकांनी ज्यांच्यावर आक्रमण केली त्यांचा धर्म संपवला. अमेरिकेमध्ये जे रेड इंडियन्स राहत होते पहिल्यांदा स्पॅनिश लोकांनी संपवले आणि नंतर इंग्लिश लोकांनी संपवले. तिथली संस्कृती नामशेष झाली. मार्मोरियन आणि बार्बोरियन संस्कृती ऐकून तरी किती लोकांना माहिती आहे. रोमन संस्कृती संपली. पण या गेल्या हजारो वर्षामध्ये भारतातली संस्कृती कशी का असेना टिकून राहिली याचं सगळ्यात महत्वाचं एक कारण जर कुठलं असेल तर गावोगावचे हे उत्सव महोत्सव. वर्षातून एक 5-7 दिवस तरी जमा आपल्या मूळ स्थानी निमित्त नृत्याचा असो भोवत्यांचा असो प्रसादाचा असो चातुर्मास संपतो म्हणून गरम आमटीचं असो पण त्यानिमित्तानं आपण पांडुरंगाच्या मंदिरात जिथे कुठे असाल तिथे जमा. संपूर्ण भारताचे असे उत्सव होता. ते पंजाबी लोक असतील, ते केरळात साबरीमलला येणारे लोक असतील, तुमच्या माझ्यासारखा पांडुरंगाच्या मंदिरात येणारा एखादा भक्त असेल धर्म टिकला तो मंदिर उत्सव आणि आपली त्या ठिकाणची निष्ठा यामुळं. अनेक स्तरामध्ये या उत्सवाचे उपयोग आहेत. मनुष्य व्हेंटिलेट होतो,
अंतःकरणातला सगळा मळ निघून जातो. त्यानिमित्तानं मनुष्य दोन पैसे खर्च करतो आणि आपल्याजवळच जे पैसे आपण खर्च करतो चांगल्या कार्याकरता त्याचा परिणाम एक होतो, आपल्या बाकीच्या पैशावरची दृष्टी निघून जाते. काही वाईट वासना असेल तर ती निघून जाते. पाणी बाढे नाबमे घरमे बाढे दाम दोनों हातो उलझिए यही सज्जन का काम. तुलसीदास. आपण नृत्य करतो देवाकरता, जागतो उपवास करतो आणि आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचार वाढतो की मी पांडुरंगाकरता काहीतरी केलंय. गेट टुगेदर होत, त्यानिमित्तानं कौटुंबिक मंडळी एकत्र येतात, एकमेकांचं जमत नसतं तरी मंदिरात एकत्र येतात, यावंच लागतं. नाही तर तो काय म्हणेल, त्याला घाबरतात सगळे. अनेक याचे फायदे आहेत. त्यात आपल्या पूर्वजांनी एक कार्यक्रम ठेवला, तो म्हणजे कीर्तनाचा. काय विचार करून ठेवला असेल? कीर्तन ही करमणूक आहे, बरोबर आहे. पूर्वीच्या काळी काही बाकी करमणूक नव्हती. मनाला बरं वाटतं तेवढ्याच गोष्टी ऐकतो, हरिश्चंद्राच्या रामाच्या कृष्णाच्या, तेवढंच बरं वाटत, अगदी बरोबर. पण केवळ मनाची करमणूक म्हणून मनोरंजन म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला नाही, तर मनोमंथन म्हणून हा कार्यक्रम ठेवला आहे. या बसा आणि कीर्तन संस्था म्हणजे कीर्तनकारांना याकरताच पोसा. त्यांनी रात्रंदिवस एवढंच चिंतन करायचं, अनेक ग्रंथ धांडोळायचे, अनेक ग्रंथांचा अभ्यास करायचा आणि संध्याकाळी आपल्या कुवतीप्रमाणे त्या पांडुरंगासमोर लोकांकडून तो अभ्यास करून घ्यायचा. दासबोध ज्ञानेश्वरी आपल्याला वाचायला वेळ नाही सगळ्यांना. एखादा वाटणारा असेल, पण बहुसंख्य लोकांना आज याला वेळ नाही. बाकी सगळ्याला वेळ आहे, ते मोबाईलवर असं 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 करून. परवा मुरारी बापू बोलता बोलता म्हणाले, जितनी उंगलिया मोबाईल पे चलाते हो उतने में से आधी भी उंगलिया यदि माला पे चलाते तो भगवान राम प्रगट हो जाते. पण एकूण व्यवसाय प्रपंच यामुळे माणसाला अंतर्मुख व्हायला वेळ नाही. आणि या संपूर्ण विश्वाला चालवणारा, विश्वाला निर्माण करणारा, विश्वाला चालवणारा आणि यथाकाली विश्वाचा विनाश करण्याचं संपूर्ण सामर्थ्य बाळगणारा जो कोणी, जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन अँड डी फॉर डिस्ट्रक्शन, गॉड ईश्वर, त्याला डिस्कवर करा, त्याला शोधून काढा. आणि याच कीर्तनामध्ये आपल्या पूर्वजांना आनंद मिळालेला आहे. खरंच विचार करा, आजच्या एवढी वाहन व्यवस्था त्यावेळेला होती का? आजच्या एवढी कनेक्टिव्हिटी होती का? हॅलो कुठपर्यंत पोहोचलाय बुवा, होती का? आजच्या एवढी औषध पाणी होते का? आजच्या एवढी कुठलीच व्यवस्था नव्हती. तरी मला खरं सांगा, आपले पूर्वज आजच्या तुलनेने सुखी आणि समाधानी होते की नाही? त्याच्या अनेक कारणापैकी एक कारण, ते लोक या गोष्टीला न्याय देत होते. पूर्वीच्या काळी भोवत्या आधी आणि कीर्तन रात्री असायचं आणि तरी कीर्तनाला माणसं थांबायची. मी काही निंदा करत नाहीये, निंदा करायलाही गादी नाहीये. क्षमता कमी झाली सगळ्यांचीच, बुवाची सुद्धा क्षमता कमी झाली. पण जेवढी क्षमता आहे तेवढी वापरून जे अधिष्ठान मांडलंय आणि ज्या अर्थी वेदाद्वारे वेदमंत्राद्वारे त्यामध्ये आवाहन केलंय त्या अर्थी पांडुरंग त्यामध्ये आलाय. कारण वेदांचं त्यालाही ऐकावं लागतं. आपण दगडाला अभिषेक करतोस नम सोमायचं रुद्रायचं आणि शंकर ते स्वीकारतात, याचं कारण या दगडाद्वारे शंकरा तू अभिषेक स्वीकार अशी वेदांची शंकरांना आज्ञा आहे. आपल्याकडे वेदांचा अधिकार सगळ्यात मोठा मानलाय. वेद न मानणारा आणि ईश्वर न मानणारा, यामध्ये ईश्वर न मानणाऱ्याला आपल्याकडे नास्तिक म्हटलेलं नाही, पण वेद न मानणाऱ्याला आपल्याकडे नास्तिक म्हटलंय. नास्तिको वेद निंदक,
एवढाच फक्त विश्वास येण्याकरता मी बोलतोय की ज्या अर्थी त्या दोघांच्या मध्ये त्यांचे त्यांचे मंत्र म्हणून अनेक वर्षापूर्वी ब्रह्मवृंदानी छातीवरती हात ठेवून देवाच्या ओम 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 असं म्हणून त्यांना आवाहन केलंय, त्या अर्थी देव तिथे आहेत आणि आपली सेवा स्वीकारत आहेत. याही वर्षी आपल्याला हा उत्सव प्राप्त झालाय. आजपासून 5 दिवस एकच बुवा आपल्या समोर आहे. शेवटच्या दिवशी मस्तपैकी ताक भात आहे सगळं पचावं म्हणून. काल वरण भात झालाय, आता आजपासून काय येतोय बघूया. तो बोलवेल ते बोलणार आहे. तुझ्या दासबोधास त्वा बोध पावे मी काही ठरवून आलो नाही. अमुक एक सांगायचं, एक मोघम आम्ही सिलेबस ठरवतो पण प्रत्येक वाक्य काही ठरवून येत नसतो बुवा, आणि ठरवून आला तर ते तो बोलू शकत नाही. एक मुद्दा मी आपल्या समोर घेतला आहे की पुष्कळ लोकांच्या मनामध्ये आपण हे उत्सव महोत्सव करतो, घरी पूजा अर्चा करतो, देवाचं काहीतरी स्तोत्र म्हणतो, जप करतो, काहीतरी देवाकरता म्हणून आपण करतो. आपण म्हणजे सगळेच जण करतो. देवाला मानणारे पण देवाच्या दर्शनाला येतात आणि देवाला न मानणारे पण विमानतळावरनं परत जातात की नाही. स्टंटबाजी का म्हणून का होईना देव पाहिजे की नाही त्यांना बोला. प्रश्न केव्हा तरी मनामध्ये डोकावून जातो आणि तो डोकावला पाहिजे, खरंच देव आहे का? कारण अनुभव कुणाला आहे? आपल्याला अनुभव आहे आणि आपल्याला अनुभव असलेला तो दुसऱ्याला देऊ शकता का? आपण कदाचित एखादा म्हणेल हो मला एक बाय असा दृष्टांत झाला होता, पण तो तुम्ही सिद्ध करू शकता का? म्हणून ज्या भरवशावरती आपण एवढं सगळं करायचंय, रोजचं जीवन जगायचंय, देवाला मानायचंय, तो भरवसा काय म्हणून आपण धरलाय. जसं मी आपल्या मंदिरात आलो आणि सांगितलं बा पंडित काका तुमचं काही मंदिराचं काही पावती असेल तर मला पावती द्या, 51 रुपये मी दिले, मला ती पावती दिली मंदिर व्यवस्थापन. समजा कल्पना करा, तशी आपण देवाजवळ ही अर्पण केलेली सेवा त्याला मिळाली याची तो पावती काय देणार आहे? नाही त्याच्या कृपेनं भलं झालं वगैरे आपण श्रद्धा ठेवतो मान्य आहे, पण देव आहे का? आणि असला तर तो काय करतो? विश्व निर्माण कसं करतो? विश्व निर्माण का करतो? आणि तुम्हाला आम्हाला खरंच सांभाळतो का? असे अनेक प्रश्न मनुष्याच्या मनामध्ये येतात, आले पाहिजेत, कारण जो प्रामाणिक साधक असतो त्याच्या मनामध्ये प्रश्न येतातच. प्रश्न दोघांना येत नाहीत, ज्याला काहीच कळलं नाही त्याला, ज्याला सगळं कळलं काही कळलं नाही त्याला काही आहे प्रसादाची वाट द्यावे धुवून या ताट बस. पण प्रामाणिकपणानं खरंच विचार करूया, कशा करता कीर्तन मांडायचं लक्षात घ्याल. या चिंतना करताच तर कीर्तन आहे ना. या कन्सेप्ट ज्या आहेत, आपल्या संकल्पना आहेत, ज्या सकल संकल्पनांच्या भरवशावर आपण जगतो त्या स्वच्छ करण्याकरता. संकल्पना स्वच्छ झाल्या की पक्क लक्षात ठेवाल आपलं लायसन्स बरोबर आहे, गाडीमध्ये पेट्रोल व्यवस्थित आहे, हवा चेक केलेली आहे, त्याचे ब्रेक्स आणि ॲक्सिलेटर इंटॅक्ट आहेत, रस्ता चांगला आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, गाडी चालवण्यामध्ये एक डौल येणार आहे की नाही, एक कॉन्फिडन्स येणार आहे की नाही. तशी आपली जीवनाची गाडी हाकताना, आपली जीवनाची गाडी पुढे नेताना आपल्या जर कन्सेप्ट्स क्लिअर नसतील तर आपला परमार्थही नीट होणार नाहीये आणि प्रपंचही नेटका होणार नाहीये. म्हणून या कीर्तन प्रवचनाचं काम हेच आहे, संकल्पना स्वच्छ करणं. हे तर गतानुगतिको लोकान लोक पारमार्थिका वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्रभाजनम असा एक विनोद आहे संस्कृतमध्ये. एक माणूस सकाळी आंघोळीला गेला, ऐका दृष्टांत. पुष्कळ वेळा ज्याने कीर्तन ऐकले त्यांना रिपीट होणार आहे, पण इथे पुष्कळ श्रोते असे बसलेत गेले 5-10 वर्ष मला ऐकतायत रत्नागिरी तिकडे, त्यांना रिपीट होणार आहे. त्यांनी हे तपासा मी बरोबर सांगतोय. एक माणूस आंघोळीला गेला सकाळची वेळ, चंद्रभागेवर आंघोळीला गेला, कुठेतरी अशा नदीवरती तीर्थक्षेत्रावरती गेला होता. आंघोळीला गेला सकाळी तांब्या घेऊन आंघोळीला गेला आणि पाणी बरं होतं, तिथे पाणी चांगलं होतं आणि म्हणून आंघोळीला विचार केला तांब्या घेऊन कशाला आंघोळ करायची, गर्दी असेल म्हणून मी तांब्या आणला. पण कुणीच नाही, एकटाच आहे मी, पोहूया जरा चार हात मारूया पोहण्याचा म्हणून आनंद असतोय. म्हणून त्यानं तांब्या काठावर ठेवला
आणि गुडघ्यावर पाण्यामध्ये गेला आणि एकदम त्याला लक्षात आलं सकाळची वेळ आहे, तांब्या बाहेर ठेवलाय, कोणाला जर गरज पडली तांब्याची तर माझा फुकटचा 200 रुपयाचा तांब्या जाईल, तांब्याचा तांब्याचा असेल तरच त्याला तांब्या म्हणायचं बरं का, जय जय काचेचा ग्लास असं नाही म्हणायचं, मुलींची कल्याणशाळा म्हणून बाहेर आला, तांब्याला पोहायला जागा नाही, झाड नाही, काही आडोसा नाही, म्हणून त्यांनी असं 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 करून त्या वाळूमध्ये उकरून एक खड्डा तयार केला, त्यात तांब्या पालथा ठेवला, त्याच्यावरती वाळू घातली, आता म्हणला सापडणार नाही तांब्या, कोणाला माहिती ते तांबे, अशी 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 वाळू केली, ओली वाळू ती, आणि उतरला परत गुडघ्यावर पाण्यात गेल्यानंतर त्याला अरे कुठे ठेवलाय तांब्या, अंदाज येईना ना, जवळ काहीच नाही ना, सगळा सपाट असा माळ तो पुळणी ती वाळू, काहीतरी युक्ती करूया इथे दगड ठेवूया, पण दगड ठेवला कोणी लाथ मारली तो गेला लांब, असं होईल ना, लाथ मारणार नाही असं काहीतरी निर्माण करूया म्हणून त्यानं बाळू बाजूची वाळू ओली घेतली आणि जिथं तांब्या ठेवला होता त्या खुणेवरती म्हणून ती खूण म्हणून शिवाची पिंडी शंकरांची पिंडी तयार केली, आता मला पिंडीला कोणी लाथ मारणार नाही, आणि मग कशा करता पिंडी शंकरांचा भक्त म्हणून केली का, आंघोळ झाल्यावर तांब्या सापडाय करता, उतरला चांगलाच पहाटे 5 ते 7 दोन तास भरपूर पोहला, पोहण्याचा जो आनंद आहे ना तो काही वेगळा आहे, जे पोहणारे आहेत त्यांना कळेल काय म्हणून, आणि खूप दिवसांनी पोहायला मिळालं की कसं वाटत, अहो तिथे इतक्या 2 बस भरून एक ट्रीप आली, 2 बस भरून म्हणजे 50 जुनी 100 माणसं ज्यांना उतरता येत नाही असे सगळे लोक गाडीतनं बघायला लागले, गाईड विचार करतो आता यांना परत जर त्या हॉटेलवर नेऊन गरम पाण्याच्या आंघोळी पैसे आपल्याला पडणार, म्हणून त्यानं युक्ती केली काहीतरी पटकन सुचावं लागतं गाईडला, म्हणून त्याला गाईड म्हणतात, तो गाईड म्हणला हे बघा इथे असं आहे, तो आंघोळ करतोय त्यांनी पिंडी तयार केली बघा, तिथे इथे वैशिष्ट्य आहे या तीर्थाचं, इथे पिंडी तयार करायची असते आणि आंघोळ करायची म्हणजे विशेष पुण्य मिळतं, तुम्ही काहीही कॉम्प्लिकेटेड सांगा की लोकांची पट्ट दिशी श्रद्धा बसते, असं म्हणल्यावर ज्यांना ताप होता तेही खाली उतरले हळूहळू अगदी, आणि गाडीतनं उतरताना स्टूल बऱ्याच लोकांना लागतात, त्याशिवाय ट्रीपला जातच नाही, जय हे जय, तब्येत चांगली असताना टीव्ही बघत बसतात, आणि सगळे उतरले आणि त्यांनी त्या पिंडीच्या भोवती तशा अगदी 100 पिंडी तयार केल्या, हा आंघोळ करून बाहेर आला, आता विचार करतो माझी कुठे गेलाय, माझी पिंड कुठली यातली, आणि जर त्या 100 लोकांसमोर यानं पिंडी फोडली तर तिथं त्याची जलसमाधी होणार आहे, विनोद इथे संपला, मुद्दा असा की केवळ 4 लोक करतात म्हणून पोथ्या पुराण वाचतात, मठ मंदिरात जातात, कथा कीर्तन प्रवचन ऐकतात, जप करतात, माळा ओढतात, प्रदक्षिणा घालतात, प्रसाद दाखवतात, उदबत्त्या ओवाळतात, काय असेल ते खातात, घरी जाऊन झोपतात निवांत, असं केवळ 4 चौघ मंदिरात जातात म्हणून मी मंदिरात येतो का कामाच्या काही कन्सेप्ट आहेत, तिथे मांडलेली मूर्ती या मूर्तीद्वारे तो जो कोण पांडुरंग आहे त्या पांडुरंगाला माझी सेवा पोचतीये का नाही पोचती, आणि त्या पांडुरंगाद्वारे त्या पांडुरंगाला म्हणजे ते 2 आहेत का, या केव्हा तरी संकल्पना स्वच्छ करण्याच्या इच्छा निर्माण झाल्या पाहिजेत, मी करतोय म्हणजे काय करतोय, चाललंय काय हे, मी गेले 30-32 वर्ष सज्जनगडावर जातोय, अनेकांची कीर्तन ऐकतोय, मी थोडीफार कीर्तन करतोय, अनेकांचं ऐकतोय, मी काय करतोय, 35 वर्ष वाया घालवली का फक्त पोट भरायला हे कीर्तन करतोय, मी कशा करता वाय, केव्हा तरी असं मनामध्ये डोकावलं पाहिजे की माझ्या या सगळ्या परमार्थाला बेस काय, अधिष्ठान काय, मी जप करतोय ही माळ अशी धरतोय म्हणजे ती गोंदवलेकर महाराजांचा फोटो बघून बघतोय का करतोय का, आणि आधुनिक काळामध्ये अनेक मोठे मोठे संत म्हणवणारे तुरुंगात गेलेले पाहिले की असं वाटतं सगळं थोथांड आहे हो, एखादा महाराज ज्याच्याजवळ खूप सिद्धी आहेत तो डोक्यात गोळी घालून घेतो असं वाटून जातं काय चाललंय हे, आणि म्हणून पक्क्या माणसापासून कच्च्या माणसापर्यंत सगळ्या लोकांनी विचार करायला पाहिजे की मी परमार्थ करतोय म्हणजे काय करतोय, आणि खरंच परमेश्वर आहे का, आणि असेल तर तो काय करतो, माझा अभिमान धारण करतो का, आणि हा विचार आपल्याला
साडेचार दिवसात करायचं आहे. आजचं आता निरूपण संपत आलं, एक 15-20 मिनिटं निरूपण बघून आख्यानाचा विचार करा. किती वेळ कीर्तन आहे? 12 पर्यंत, 12:45 असं म्हणलं म्हणजे 12 चालतं. जय जय. 12 म्हणलं म्हणजे लोकांना वाटतं सोमवार होणार. 5-10 मिनिटं अलीकडेच थांबू म्हणजे उद्या जरा वाढवायला हरकत नाही. जय जय. पण पहिल्या दिवशी माणसं खूप सिरियल बघून आलेले असतात. तूच माझा संगाती. प्रपंचातनं मन निघणं खूप अवघड आहे. आपण चर्चा फक्त प्रपंचाच्या करतो, नामाच्या संतांच्या चर्चा घरामध्ये चालाव्या. तेव्हा तरी अशा पूर्ण वेळ परमार्थ करावा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, परमार्थ हा पहाटे 5:30 ते 6 करण्याचा विषय नाहीये. 24 तासातले आपण जेवढा वेळ जागे असतो, 24 तास डोक्यात फक्त परमार्थ चालावा. तुकोबांचा अभंग एवढा सादर करतो, थोडं निरूपण करतो आणि मग आपण आजच्या पूर्वरंग आठवण्याकडे वळूया. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण परमार्थात कशाचं सामर्थ्य आहे? सत्वगुणाचं सामर्थ्य. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. करावा परमार्थ अहर्निश. करावा परमार्थ अहर्निश. करावा परमार्थ अहर्निश. रात्रंदिवस डोक्यामध्ये हे चालावं. ज्यांनी या जगामध्ये विज्ञानाचे अनेक शोध लावले त्या लोकांनी लक्षात ठेवाल 24 तास तो विचार केला. ज्यानं या दिव्याचा शोध लावला तो एडिसन. एकदा इन्कम टॅक्स भरायला गेला, इलेक्ट्रिकचं बिल, कुठलं तरी काहीतरी बिल भरायला गेला. इलेक्ट्रिक तेव्हा नव्हतं, म्हणजे नंतर लावले. कुठलं तरी बिल भरायला गेला किंवा इन्कम टॅक्स भरायला गेला, त्याचा खूप मोठी रांग होती. 3-4 तास तो त्या ओळीत उभा होता. त्याचा नंबर आल्यावरती त्याने विचारलं, नाव सांगा तुमचं. याला नावच आठवेना. नंबर गेला. त्याला कसं, तो म्हणला मी आज डोक्यात प्रयोग चालला होता, मी माझं नाव विसरलो. म्हणून त्याचे इतके वर्षानंतर कथा चालतात. आम्ही जिवंत असताना आमच्या कथा कोणी ऐकत नाही. काही सांगू नका म्हणले त्यांच्याबद्दल, सगळं माहिती आहे. ते वेड लागलं पाहिजे हो. आणि ते वेड कधी लागतं? असे वेड लागलेल्यांच्या कथा ऐकल्या तर. मुद्दा मला हा सांगायचा आपल्या समोर की जे काही आपण हे पूजा अर्चा पासून सगळं मांडलंय, कीर्तन प्रवचन इत्यादी, आणि वर्षानुवर्ष करत आलोय, 1000 वर्ष करत आलोय, हे सगळं करीत असताना तो भगवंत माझा खरंच अभिमान धारण करणार आहे, कारण माझी सेवा स्वीकारतो का नाही स्वीकारत याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि काहीतरी आपण एक अधिष्ठानात्मक प्राप्त करूया आणि मगच थांबायचं. हे चिंतन या वर्षी आपल्याला करायचंच आहे. जसं आपण सिलॅबस ठरवतो ना 8वी 9वी 10वीचं, तसं कीर्तनाचं पण सिलॅबस ठरवावं. आणि आपल्याकरता नाही, माझ्याकरता मी ठरवावं. शिकवण्याकरता नाही, शिकण्याकरता ठरवावं. असो, अभंगाचे एकदा आवृत्ती करून घेतो. काय घेतलाय अभंग मी? हा मध्वमुनी नावाचे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले, त्यांचा अभंग आहे मध्वमुनी. पैठणला जे कवी अमृतराय होऊन गेले, अमृतराय, या अमृतरायांचे गुरु बर का मध्वमुनी, फार अधिकारी होते. या मध्वमुनीने असं म्हटलंय या अभंगामध्ये, हरिहा दासाचा अभिमानी, प्रभु हा दासाचा अभिमानी. उदाहरण, आवडीने बहुत्या शबरीची, पोरे खायवनी. प्रभु हा दासाचा अभिमानी.
जननी जनका सोडून गेला, जननी जनका सोडून गेला, नंदाचा सदनी हरिहा दासाचा अभिमानी। आणि म्हणून मध्व मुनीश्वर स्वामी रमापती, मध्व मुनीश्वर स्वामी रमापती विसरेना ध्यानी, प्रभु हा दासाचा अभिमानी। पंढरीनाथ महाराज की मध्ये मध्ये जय जयकार करायचा, सागर आयला त्याचा उपयोग आहे। सद्गुरुनाथ महाराज की असं छान वाजवायला सुरुवात केली ना, वरती पंखा, आणि मी असं शांत बोलायला सुरुवात केली की समाधी नाही पण झोप निश्चित येते। जय जय। मध्वमुनींचा हा विश्वास आहे की भगवंत हा आपल्या दासाचा अभिमान धारण करणारा आहे। प्रश्न असा आहे की आदी भगवंत आहे का? कारण पुष्कळसे लोक आम्ही हे मानत नाही आणि आम्ही हे मानतो यात अडकलेले दिसतात। बघा, आम्ही नाही मानत सोळवळ, आम्ही नाही मानत। एक मुद्दा लक्षात घ्याल, मानायचं काय असतं? जे नसतं ते मानायचं असतं। मी तुम्हाला आई मानतो म्हणजे तुम्ही आई नाही ना, निश्चित आहे। मी तुम्हाला वडिलांसारखं मानतो, म्हणून देव हे मानायचा वस्तू नाहीये, तो जाणायची वस्तू आहे। देव आहे का? आधी देव हा शब्द तयार कसा झाला? देव धातू, देव हा शब्द तयार होण्यामध्ये अनेक अंग आहेत। त्याची मीमांसा ज्याला म्हणतात, वेदाची सहा अंग आहेत, त्यातलं एक अंग आहे मीमांसा। कुठल्याही गोष्टीचं वेदांचा अर्थ लावण्याच्या पद्धतीला मीमांसा असे म्हणतात। तसं देव या शब्दाची मीमांसा काय? तर त्यामध्ये एक धातू आहे दा यच्छ, टू गिव्ह, देणे, जो देतो तो देव। म्हणून आपल्याला नदीला सुद्धा देव म्हणावं लागतं, झाड सुद्धा देव आहे, नागराज सुद्धा देव आहे। काय आपल्याकडे देवाची व्याख्या? आपण कशा कशाची पूजा करतो? अगदी ऐन वेळेला कोणी मदत केली, आपल्याला लिफ्ट दिली, अगदी देवासारखे भेटला तो म्हणतो की नाही? काहीही देणे, तो काय काय देतो हा विषय बाजूला ठेवूया। दुसरा, दिव धातूवरून देव शब्द तयार होतो। दिव, दिव म्हणजे प्रकाशित होणे। काय प्रकाशित करतो? सूर्याला प्रकाशित करतो। म्हणा बस, सूर्याला तो प्रकाशित करतो? मला सांगा, सूर्य उगवला हे आपल्याला दिसतं की नाही? आणि सूर्य मावळला म्हणजे अंधार पडला हे आपल्याला दिसतं की नाही? दिसतं का नाही दिसत? अंधार दिसतो की नाही आपल्याला? अंधारात काही दिसत नाही हे दिसतं की नाही? अहो, दिसल्याशिवाय दिसत नाही हे दिसलं का? म्हणून अंधाराला सुद्धा प्रकाशित करणारा कोणीतरी आहे आणि सूर्याला सुद्धा प्रकाशित करणारा कोणीतरी आहे, त्याला देव म्हणायचं। आपल्या या शरीरामध्ये आज जातो, 2.5 महिन्यापर्यंत हे शरीर आईच्या शरीराचा भाग असतं। 2.5 महिने होईपर्यंत अंदाजाने आईच्या शरीराचा हा भाग असतो, पण एकदम हार्ट पंपिंग सुरू होतं। अमेरिकेमध्ये 1000 स्त्रियांना ऍडमिट करण्यात आलं ज्या 2.5 महिन्याच्या गर्भवती होत्या, अंदाजाने 2.5 महिन्याच्या। त्यांना 15 दिवस तिथे ऍडमिट करण्यात आलं आणि नेमकं हार्ट पंपिंग सुरू कसं होतं म्हणून पोटाला मशीन बसवली। हार्ट पंपिंग सुरू कसं होतं? आपोआप। आणि म्हणून पोटाला मशीन बसवली, एकाही मशीनला कळलं नाही। त्याच्यावरनं त्यांना एवढं कळलं की आपल्याला कळत नाहीये कोण चालवतोय। चाले हे शरीर कोणाची हे सत्य, चाले हे शरीर कोणाची हे सत्य, चाले हे शरीर कोणाची हे सत्य, चाले हे शरीर। कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण, कोण बोल
बोलविते हरी वीण देखवी आई कवि एक नारायण देखवी आई कवि एक नारायण देखवी आई कवि चालो याचे प्रूव नंतर करणार आहोत. म्हणून आपल्या शरीरामध्ये आत राहून आपल्या शरीराची जाणीव आपल्याला देणारा, आपल्या बुद्धीची आपल्याला जाणीव देणारा, आपल्या मनाची आपल्याला जाणीव देणारा, आपल्याला दम लागला हे आपल्याला कळतं की नाही? तरी आता दम कमी लागायची व्यवस्था केली पूल केल्यामुळं. म्हणजे प्राण आपल्या आहेत आणि ते आता अस्वस्थ झालेत हे कळतं की नाही आपल्याला? म्हणजे प्राणांचंही प्रकाशन आत बसून तो करतो. म्हणून ऋग्वेदाचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म ऐतरेय उपनिषद. म्हणून दिव या धातूने सुद्धा देव शब्द तयार होतो असे अनेक आहे. म्हणून देव नावाची गोष्ट आहे का नाही थोडा सायन्सचा आधार घेऊया. असं आहे तुकोबाद ज्ञानोबा म्हणतात म्हणलं ना की लोक असं करतात. आणि आईन्स्टाईन असं म्हटलो असं स्टीफन हॉकिंगचा परवा एक ग्रंथ पाहिला. आपल्या जगाची त्यानं हिस्ट्री लिहिली नाहीये तर टाइमची हिस्ट्री लिहिली आहे. अल्टिमेट हिस्ट्री ऑफ द टाइम पुस्तक उपलब्ध आहे, आणू शकता आपण. वेळाची हिस्ट्री लिहिली आहे त्यांनी आणि आत्ता होऊन गेल्या स्थिती गेल्या वर्षी गेलंय. वैज्ञानिक मानताना आपण नाहीतर संत मानता कुणालाही माना आणि ते काय म्हणतात ते ऐका. आईन्स्टाईनचे तर याच्यावरती दोन ग्रंथच आहे, सायन्स फिलॉसॉफी अँड रिलिजन असा एक ग्रंथ आहे आणि द ग्रेट डिझाईन नावाचा दुसरा ग्रंथ आहे. तिथे मला आता बोलायचंच नाही आहे. मला एक वेगळाच एक साधा मुद्दा आपल्या समोर सांगायचा आहे, सिम्पल अगदी. ज्यानं या दिव्याचा शोध लावला आणि ज्यानं ग्रामोफोनचा शोध लावला तो एडिसन. एकदा रेल्वेतून प्रवास करत होता आणि बायबल वाचत होता, बायबल वाचत होता. त्याच्या समोरच्या बर्थवर एक नास्तिक मनुष्य बसला होता. नास्तिक फक्त आपल्याच भारतात आहेत असं समजू नका, सगळीकडे ही माकडा असतात. जय जय क्षमा करा मला, मनात येईल तिकडे पळतात म्हणून म्हणलो मी असं. सगळीकडे आहे असं काही नाही, अंधश्रद्धा आपल्याकडेच आहे असं नाही. ऑक्टोपस तिकडे पाळतात की नाही? आपल्याकडे पोपट घेऊन ते भविष्यवाले तिकडे ऑक्टोपस स्पेन जिंकणार सांगितलं की नाही 10 वर्षापूर्वी ऑलिम्पिकमध्ये त्याच्यात? सगळीकडे आहे अंधश्रद्धा. हा भाग जर म्हणलात ना तर जगात असं कुठं कोणीच नाहीये असो. तर तो बायबल त्याच्या समोर नास्तिक मनुष्य बसला होता. अहो त्यांनी या 40-45 वर्षाच्या तरुणाला उपदेश द्यायला सुरुवात केली. बाजूला ठेव ते पुस्तक, काय वाचतोय हे? त्यांनी आदरानं बाजूला ठेवलं. काय वाचतोयस? तो म्हटला बायबल वाचतोय. अरे तुझ्यासारख्या तरुणांनी हे देवधर्म अमकत अमक करण्यापेक्षा, चर्चमध्ये जाण्यापेक्षा, बायबल वगैरे वाचण्यापेक्षा नवीन नवीन प्रयोग करावेत. तो एडिसन माहितीये का तुला? अमुक आहे का, तुमुक आहे का वगैरे. मी या विषयात समुपदेशन करतो. हल्ली तरुणांचा वेळ नको त्या गोष्टीत फार जातो. तो अमका तमका अभिनेता घरापासून सिद्धिविनायकपर्यंत चालत येतो. सगळेजण चालायला लागले सिद्धिविनायक. कसला वेळ जातोय तू असं तो बोलायला लागला वाटेल तसा. मी स्पेशल हे क्लास घेतो आणि अनेक विद्यार्थ्यांना मी अशा वाम मार्गापासून दूर हटवलं आणि प्रॅक्टिकल बनवलं. हे माझं कार्ड घेऊन मला भेटायला ये. तुझं काही कार्ड असलं तर दे. यानं कार्ड दिलं इतक्यात त्याचं स्टेशन आलं म्हणून तू उतरून गेला कार्ड खिशात ठेवून. दुसऱ्या दिवशी जेव्हा पॅन्ट धुवायला टाकायची वेळ आली त्या प्रोफेसरला, त्यावेळेला त्यानं ते सगळे कार्ड काढले. त्यातलं ते कार्ड काढलं मिस्टर एडिसन, ज्याचे सिद्धांत मी कॉलेजमध्ये शिकवत होतो तो होता. पण माझा मुद्दा बरोबरच आहे, बायबल वाचू नको. पण तो त्याचा शोध घेत 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 गेला त्या लॅबोरेटरी, मोठीच्या मोठी लॅबोरेटरी होती त्याची, अनेक प्रयोग लावलेले तिथे. एडिसनने स्वागत केलं, या सर चहा घ्या काय असेल ते. एडिसनला विचारायला सुरुवात केली त्यांनी की तुम्ही ही लॅबोरेटरी किती दिवसात डेव्हलप केलीत, किती 6 महिने वर्ष किती वेळ लागला? तो म्हणला काही नाही, मी इथे आलो, बिल्डिंग तयार होती, सगळे प्रयोग तयार होते, मी लगेच प्रयोग करायला एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. म्हणलं असं कसं शक्य आहे? कुणीतरी बांधल्याशिवाय इमारत बांधली जाईल का? कुणीतरी टेबल मांडल्याशिवाय ते टेबल मांडले जातील का? कुणीतरी हे प्रयोगाचं सगळं साहित्य आणल्याशिवाय ते आणलं जाईल का? नाही नाही म्हणले असं काही नाही,
आपोआप होऊ शकतं. बिल्डिंग आपोआप बांधली गेली, टेबल आपोआप मांडले गेले, सगळे एक्सपेरिमेंट तिथले साहित्य सगळे इन्स्ट्रुमेंट सुद्धा आपोआप तयार झालेली होती ती. आणि मी इथे आल्यावर लगेच ते सुरू केले प्रयोग. तो प्रोफेसर म्हणाला, काय असं बोलताय एडिसन साहेब, मी तुम्हाला त्या दिवशी असं बोललो बायबल वाचताय म्हणून तुम्ही मला असं बोलताय का. एडिसनचं वाक्य आहे, प्रसिद्ध वाक्य आहे. बरं, एडिसन म्हणाला, माझी ही छोटीशी प्रयोगशाळा बनवायची असेल तर कुणीतरी बनवणारा लागतो याबद्दल तुम्ही स्थिर मताचे आहात. मग इतकी मोठी प्रयोगशाळा, आपली एक गॅलेक्सी ज्याला मिल्की वे म्हणतो आपण, आपल्या ही मिल्की वे 150 वर्षापूर्वीच्या ग्रंथात त्यांनी लिहिलंय की आपली मिल्की वे कशी आहे, तर फुगलेली अशा पुरीसारखी आहे. आपल्याला हे फिजिक्समध्ये झालेलं आहे. याची दोन टोकं कल्पिली, या टोकापासून या टोकाला जायचं जर कल्पना केली तर सायन्स फिलॉसॉफी अँड रिलिजन नावाच्या ग्रंथात तो म्हणतो, एक यान 1500 कोटी माईल्स पर आवर एवढ्या वेगानं निघावं लागेल, तेव्हा या टोकाला पोचायला त्याला 700 कोटी वर्ष लागतील. इतकी आपली एक मिल्की वे मोठी आहे. याच्यापेक्षा अनेक मोठ्या मोठ्या आकाशगंगा आहेत. काही एस आकाराच्या आहेत, काही शनीसारख्या आहेत, अनेक आहेत. गेल्या वर्षीच्या शोधामध्ये 43 बिलियन ब्रिटिश बिलियन नाही, अमेरिकन बिलियन, ब्रिटिश बिलियन गुण 100 एकाला 100 एका मिलियनला 100 गुणलं की ब्रिटिश बिलियन होतो. हा अमेरिकन बिलियन आहे ना, तो एका मिलियनला 1000 गुणलं की 1 बिलियन होतो. असे 43 बिलियन आकाशगंगा आकाशामध्ये आहेत असं स्टीफन हॉकिननी गेल्या वर्षीच त्याचं संशोधन आहे. आणि तो म्हणतो, ज्या अर्थी एवढ्या आहेत त्या अर्थी पुढेही असू शकतील. म्हणून आपल्या पूर्वजांनी त्याला एकच नाव ठेवलंय, अनंत कोटी बोला ब्रह्मांड नायक. बस एका नावात आणला की नाही त्याला. आइन्स्टाईन म्हणाला, वेअर इज द क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. जिथे निर्मिती आहे तिथे निर्माता असणार आहे, इलाजच नाही त्याला. अहो साधा माझा हा नॅपकिन इतका छोटा असा, याला जर सांगितलं हा लहान मुलगा बसलाय, मी असा कीर्तन करत होतो आणि अचानक वरून असा नॅपकिन पडला आणि त्या दिवशीपासून तोच मी प्रसाद म्हणून वापरतो देवाचा. इतका लहान मुलाला जर मी सांगितलं तो म्हणेल, काय बनवतोय बुवा मला. एवढ्या लहान मुलाला सुद्धा माहितीये, एवढ्या या एवढ्या छोटा नॅपकिन सुद्धा बनवणारा कुणीतरी निश्चित असणार आहे. त्याला विचारलं, कोणी बनवला सांग, तो म्हणणार, मला माहिती नाही. पण असं जगात एकही गोष्ट नाही आहे की जी आपोआप बनली, काहीतरी कारण त्याला आहे. मग ते निमित्त कारण आहे, उपादान कारण. आता आज पहिल्या दिवशी तत्वज्ञानाचा भाग नको, पण निश्चित कुणीतरी आहे, जो कुणी आहे. आणि कंट्रोल केवढा आहे, साधा मुद्दा. आपण पृथ्वीला चिकटून आहोत याचा विचार करा हो. पृथ्वीला आपण चिकटून का आहोत, आपलं काय कर्तृत्व आहे त्या? नाही म्हणले, वजन वाढलं हे कर्तृत्व आहे. जय जय. आपलं काय कर्तृत्व आहे? त्या पृथ्वीच्या बरोबर मध्यभागी, पृथ्वीच्या बरोबर मध्यभागी सगळ्या बाजूने जे सक करून धरलंय ना त्यांनी, आणि त्याला शेष म्हणतात. शेषाच्या डोक्यावरती ती उभी आहे, म्हणतो ना शेष म्हणजे अशी वेगळा. आणि त्याच्या असं नव्हे, त्याच्याबरोबर मध्ये ज्यानी ग्रॅव्हिटी पॉवर म्हणजे शेष, ज्यांनी ओढून धरली ही पृथ्वी, पाणी ओढून धरलं नाही तर सगळं आकाशात पाणी गेलं असतं. सगळे डोंगर असे आकाशामध्ये तरंगले असते, आपण असे आकाशात तरंगले असतो. या ग्रॅव्हिटी पॉवरचं कारण काय असेल? ही पृथ्वी अशी गोल फिरतीये, स्वतःभोवती 1000 किलोमीटर पेक्षा किंचित जास्त वेगाने फिरतीये. म्हणजे ती 24000 किलोमीटर तिचा हे आहे ना, सरकमफरन्स आहे ना, परिघ आहे ना. म्हणून एका दिवसात ती बरोबर फिरून तिथेच येते अंदाजानी. थोडंफार मागे पुढं होतं म्हणून त्या अधिक महिना वगैरे. बर, आपल्या पृथ्वीला चंद्र एकच आहे, गुरुला 85 चंद्र आहे. गुरु वायुग्रहच आहे, ज्याच्यावर आपण पाऊल ठेवतो तो फक्त चंद्र आणि मंगळ आहे, बुध आहे. हे कुणी केलं? या सगळ्याला नियमावली कुणी लावली? ज्यानी कुणी या सगळ्या विश्वाला नियमावली लावली आहे त्याला आमच्याकडे देव म्हणतात.
देव ही संकल्पना लक्षात घ्याल, देव ही संकल्पना अशी आहे की विश्वाला निर्माण करतो, म्हणून आपण गणपती अथर्वशीर्षात काय म्हणतो, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति आणि सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, म्हणून सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, म्हणून तुझ्यामध्ये प्रत्ययाला येत. फक्त इतका मोठा विचार 24 तास आपण करू शकणार नाही, म्हणून ही मूर्ती मांडायची हा भगवंताचा अर्चावतार आहे बरं का. आपल्याला गंध लावायचं लावावं असं वाटलं तर आपण गंध लावू शकतो का, इतक्या मोठ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला गंध किती लागेल, गंध उगाळता उगाळता ते गंध त्यालाच लावायला लागेल शेवटी. या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला आपण वस्त्र नेसवायचं म्हटलं, वस्त्र किती वस्त्र लागेल, शक्य आहे का वस्त्र नेसवणं, त्याला आंघोळ घालायची शक्य आहे का, नाही शक्य. भगवान या आचार्य शंकराचार्यांनी जी परापूजा नावाची पूजा लिहिली ते एकदा वाचा, म्हणजे आपल्यावर केवढे उपकार आहेत भगवंताची, एवढी मूर्ती स्थापन करून आपल्या पूर्वजांच्या लक्षात. चराचरी तू आवाहन ये काय तुझ्या कामी, विश्वाचा आधार असणाऱ्या कैसे द्यावे तुले तुला आसनामी, स्वच्छ जो तया केले ठरती अर्घ्यपाद्यवाया, करवा हे ना आचमना तुला शुद्धाला द्याया. खूप महान आहे तो, याचा सतत विचार करा, एक साधा विचार करत राहावा, आकाश किती उंच आहे, आपण उभे आहोत इथे आकाश किती उंच आहे, याचं उत्तर असं आहे की उत्तर देता येणार नाही, म्हणजे उत्तर देता येणार नाही असं उत्तर देता येईल, म्हणजे उत्तर देता येणार नाही असं नाही, कारण उत्तर देता येईल काय की उत्तर देता येणार नाही. विनोद करण्याचा हेतू नाहीये, मग विचार करा, माऊलींची ओवी आहे, या आकाशाला जर वाटलं आपण लपाछपी खेळावी, लपाछपी खेळतात ना लहान मुलं, आपणही लहानपणी खेळलो लपाछपी, लपाछपी खेळावी असं जर आकाशाला वाटलं तर आपण काय करतो, लपायचं असेल तर आपल्यापेक्षा मोठा आकारमान बघतो की नाही, मोठा डबा आहे अमका आहे तमका आहे, मुलं आईच्या मागे लपतात की नाही. जर इतक्या विशाल अनंत किती म्हणजे इन्फायनिट अनंत आहे आकाश, या आकाशाला लपाव असं वाटलं तर ज्ञानोबा म्हणाले, नभ खेळे लपी थपी जया माझी, ते त्या परमात्म्याच्या मागे ब्रह्माच्या मागे लपत, इतकं ते ब्रह्मतत्व, तो परमात्मा तो देव काय जे म्हणतात ते इतका विशाल आहे. तो निमित्त आणि उपादान करण आता त्या तत्वज्ञानाचा विचार करायला नको, मला फक्त मुद्दा एवढाच सांगायचा आपल्या समोर, म्हणून ज्या अर्थी क्रिएशन आहे त्या अर्थी क्रिएटर आहे, एवढा एक मुद्दा पुरे आपल्याला आज, उद्या दुसरा मुद्दा पक्केपणाला आपण घेऊया. विनंती माझी एवढीच आहे, शक्यतो कीर्तन चुकवू नका, सगळी कामं बाजूला ठेवा, सगळी कामं बाजूला ठेवा, बाकी सगळं मिळेलो पण कीर्तन मिळणार ते कोण कीर्तन करतो हे विसरा, कीर्तनकाराकडे बघून कीर्तनाला येऊ नका, कीर्तना करता म्हणून कीर्तनाला या. कशा करता मी आपल्याला हे सांगतोय, तुलसीदासांचा दोहा आहे, तुलसीदास म्हणाले बाकी आपल्याला सगळं मिळेल, सुत दारा अरु लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी, सुत दारा अरु लक्ष्मी पापी के भी होय, मुलं बाळ संपत्ती बायको हे पापी लोकांचे सुद्धा असतात, त्याच्याकरता काही पुण्य लागतं असा अर्थ नाही. सुत दारा अरु लक्ष्मी पापी के भी होय, संत समागम अरु हरिकथा तुलसी दुर्लभ होय, सत्संग आणि भगवंताची कथा तुलसीदास सांगतात अत्यंत दुर्लभ आहे, वाटेल ते करावं, सगळी कामं ऍडजस्ट करावीत आणि शांतपणानं कीर्तनाला येऊन बसावं, एक प्रगल्भ चिंतन करावं शांत. बुवा एवढंच सांगतो, आपण त्याच्यावर अजून जास्त विचार करावा. सर आपल्याला थोडंच शिकवतात, विद्यार्थी जास्त अभ्यास करतात म्हणून IIT मध्ये फर्स्ट येतात की नाही, शिकवलेलंच लिहित नाहीत ते, बाकी पण त्यांच्याजवळ स्वतःचं म्हणून एक चिंतन असतं, हेच आपण करा ही विनंती करतो. दुसरी विनंती, अजून शेजारपदारच्यांना घेऊन या, अजून इकडे 10-20 लोक बसू शकतात, त्यांना म्हणून TV बंद करा, TV लाँग फॉर्म आहे ताबडतोब वाटोळ TV, काही अक्कल येत नाही, डोळे खराब डोकं खराब,
सासूने सुनेविरुद्ध षड्यंत्र रचलं, सुनेनी सासूविरुद्ध षड्यंत्र रचलं. अहो त्या टी व्हीवरच्या बाया पहाटे दोनला लिपस्टिक त्यांची लागलेली असते चांगली. पहाटे दोनला कोणाची लिपस्टिक असते चांगली सांगा. टी व्हीवर काम करायचंय म्हणून नॅचरॅलिटी सोडून देतात, काय अर्थ आहे याला? काय नट्टापट्टा? पहाटे दोनला कोण नट्टापट्टा करतं? आणि ते असे टी व्हीवाले आपल्याला दाखवतो आणि आपण असं करून बघतो, किती अरसिक झालोय आपण. अरे इथे गोपालकृष्ण सांगतायत गीतेमध्ये ते ऐकायला या, शुकदेव सांगतायत, ज्ञानोबा सांगतायत ते ऐकायला या, ते सगळं बाजूला ठेवा. सगळं तिकडचं वाईट आहे असं नाही, कारण माझीच कीर्तन त्याच्यावर बऱ्याचदा असतात, वाईट आहे म्हणून. पण या आपण ही विनंती मी आपल्याला करतो आणि इथेच थांबतो. मालकासमोर बसलो त्याच्याकरता कीर्तन करतोय, म्हणून तू काय आपली कॉन्फिडन्स लेवल असली पाहिजे. खणखणीत टाळी वाजवायची, वाजवू का नको, वाजवू का नको, अशी टाळी वाजवू नका. खट्ट कन कन्फ्यूज होऊन टाळी वाजवू नका, खट्ट करून टाळी वाजवू. आपण घरी जा म्हणजे लगेच नव्हे,
भोवत्या वगैरे झाल्यानंतर उद्या सकाळी आपण वेबसाईटवरती गुगलला क्लॅपिंग थिअरपी एवढं सर्च करा. क्लॅपिंग थिअरपी, टाळ्या वाजवण्याने काय होतं, शेकडो रोग दूर होतात, उत्साह चांगला होतो, आपण जे खाल्लेलं आहे ते सगळं बरोबर जिथे जायला पाहिजे तिकडे पोचतं, आणि जास्त पोचलं असेल तर ते कमी होतं नुसत्या टाळ्या वाजवण्याने. आणि नुसत्या टाळ्या वाजवल्या तर आपल्याला काय म्हणतील लोक? म्हणून तुकाराम महाराजांनी उपाय काढला, टाळी बरोबर नाम घ्या. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखे नाम. टाळी वाजवा खणखणीत, ती टाळी नमस्काराच्या पोज मध्ये वाजवायची, बरं, अशी वाजवायची नाही, अशी कार्यक्रमात अशा टाळ्या वाजवा आणि भजनामध्ये अशा टाळ्या वाजवा, बरोबर बोटावरती बरोबर नमस्काराच्या पोज अशी खट्ट करून टाळी वाजली पाहिजे आणि नामही तसंच घ्या अशी प्रार्थना करतो आपल्याला. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय तच्चरितामृत परिसा, तच्चरितामृत परिसा, संत कथा सेव्य श्राव्य हो सरसी रामा 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 सीतापते रामा 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 रामा
गुजरात मध्ये साधारण 700 वर्षापूर्वी एक महान सत्पुरुष होऊन गेले, त्यांचं नाव नरसिंह मेहता। लहानपणापासून देवभक्ती, काही काही गोष्टी बॉर्न अँड बॉट म्हणतात ना, जन्माबरोबरच येतात, असं वरून शिकून 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 येत नाही। काही मुलाशी जन्मताच हुशार असतात बघा। एवढी लहान लहान मुलं छान तबला वाजवत होतो, मला कित्येक दिवस तबला कुठला आणि डग्गा कुठलाच कळत नव्हतं। आम्ही अगदी लक्षात ठेवलं, मोठा असतो तो डग्गा, मोठा असतो तो डग्गा, ते गेल्या जन्मीचंच असतं। असा नरसिंह मेहता लहानपणापासून भजन कीर्तन बघितलं की तिथे जाऊन बसायचं। आई वडील सांगायचं, अरे याचा जेवायला काही उपयोग नाही आहे, उपजीविकेचं साधन ते नाही आहे। तो म्हणायचा, मग मुख्य जीविकेचं साधन काय आहे? उपजीविकेचं साधन अन्न आहे, मुख्य जीविकेचं साधन भगवंत आहे। कारण अन्न भोवती असून सुद्धा आणि मेडिसिन्स भोवती असून सुद्धा माणसं मरतात की नाही, म्हणून त्याला उपजीविका म्हणतात। ते उप आहे, मुख्य नाही आहे। मुख्य या शरीरात आत असणारा जो आहे तो आहे, असं तो सांगायचा, निरुत्तर करायचा। होता होता शेवटी सगळ्या भावांनी इस्टेट वाटून घेतली, त्याला वेगळा काढला। त्यांचा पडका वाडा त्याच्या नशिबात आला, पडका वाडा होता तो फक्त त्याच्या नशिबात आला, तो म्हणला पर। भोळा होता, बावळट नव्हता, भोळा होता, त्याला बायको पण तशीच मिळाली। पहिली मुलगी झाली, तिचं नाव कुंवरबाई, आणि 3 वर्षानंतर मुलगा झाला, त्याचं नाव श्यामळदास। खूप गरीब आहे, किती गरीबी असेल कल्पना करा। 2-2, 4-4 दिवसांनी जेवायला मिळायचं, खूप खूप गरीबी। हा सारखा भजनानंदामध्ये सारखा देवाचं नाव घेत बसायचा। खरी कमाल त्या बायकोची आहे, तिनं कोंड्याचा मांडा करून घरातल्या मुलांना जेवायला घालावं, काहीतरी कुठून तरी मागून आणावं, कुणाकडे तरी काही कामाला जावं, सेवेला जावं, आणि अशा पद्धतीनं कसा तरी प्रपंच चालवावा। 2-2, 4-4 दिवस अगदी नाईलाज झाला तर पाणी प्यावं, कुठली जी पानं शेळीने खाल्लेली चालतात अशी पानं खावीत, त्या मुलांना पानं खायला द्यावीत आणि पाणी प्यायला द्यावं। पण एक दिवस असं झालं, एक दिवस ती बायको त्यांच्या समोर आली, आजपर्यंत ती कधी दुकानातनं हे आणा असं कधी म्हणाली नव्हती। या वामन पंडितांची वामनी आहे, चांगल्या कुटुंबात सुद्धा माणसं असतात, पण जनमणती तयाला ऋण आणा असे ना, परी निज युवतीचा एक आणा चुके ना। मिरची आणा, कोथिंबीर आणा, आलं आणा, आमका आणा, कोकणात चाललाय नारळ आणा, बर कुठल्याही प्रपंचामध्ये, बर का अगदी नवीन प्रपंच सुरू झाला असो किंवा अगदी वृद्धांचा प्रपंच, काहीतरी आणायला बाहेर पडलं ना काहीतरी आणायला सांगतेच बायको। कधी सांगितलं नव्हतं या बहिणी आयुष्यात, पण आज मात्र ती समोर आली। यांच्या भजनामध्ये विक्षेप नको असा तिचा भाव होता, आणि अशी बायको आपल्याला कीर्तनातच मिळेल बर। सांगितलं, म्हटलं महाराज बाजारात जाता का? तो म्हणाला, काय आणू बाजारात? विष आणा मला, आणि विष। म्हणाला, विष का? घरामध्ये उंदीर घुशी जास्त झाल्यात का? उंदीर घुशीला खायला अन्नच नाहीये, हो माणसं जास्त झाली आहेत। मी विष आणा, मी घेते, आधी मुलांना पाचते मी घेते, आणि तिघ जण आम्ही मरून जातो, तुमच्या भजनातला अडथळा दूर होईल, निवांत भजन करत बसा। हे चित्ताला हेलावणारं भाषण ऐकलं आणि अत्यंत शांततेनं मेहताजींनी त्रागा नाही केला। माणसाला जमलं नाही की तो त्रागा करतो। तो म्हणाला, अगं तुम्ही तिघांनीच का? मी पण तुमच्यावर विष घेतलं असतं, आपण चौघही मरून गेलो असतो, पण आपण आपले नाही आहोत, आपण त्या भगवान गोपालकृष्णाचे आहोत। आपण जर विष प्यालो, आपण जर मरून गेलो, तर लोकांमध्ये भगवान गोपालकृष्णांचं नाव कमी होईल, आपण त्याचं नाव वाढवू शकत नाही, किमान कमी तरी नको करायला। आत्महत्येचा विचार करू नकोस। हा बाजारात जातो, बाजारात जातो
आणि मस्तपैकी खायला घेऊन येतो. खायला घेऊन येतो आणि सकाळच्या वेळेला निघाले. सकाळी 6 वाजता, 6:30 वाजता त्या काळामध्ये दुकानं सकाळी लवकर उघडत असत आणि दुपारी 1 ते 4 बंद नसत. मी पुण्याचं नाव मुद्दाम घेतलं नाही, कुणी पुण्याचा आला असेल तर चितळ्यांकडे निरोप जायचा. पहाटे अगदी 6:30 आणि हे एका भडभुंजाच्या दारामध्ये जाऊन उभे राहिले. दारामध्ये म्हणजे दुकानाच्या दारात. तो भडभुंजा आता सगळे ते फळ्या उघडतच होता, ते फळ्या असायच्या पूर्वी, आणि त्या गाद्या साफ करत होता आणि बालाजीला उदबत्त्या लावत होता. बालाजी तिथे फोटो मांडलेला, उदबत्त्या लावत होता त्या गल्ल्याला वगैरे, असं असं नाही का ते करत. इतक्यात कधी न येणार गिराईक आलं, मेहताजी आले. हे पाहिल्यावरती तो बाहेर आला आणि पटकन त्यानं त्या उमऱ्यावरतीच मेहताजींची कुठेतरी सांगून येत ना, एक तर आत बसवण केवढा अपराध करताय. होय पाहिजे, आतच बसलं पाहिजे. मेहताजींच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं आणि नमस्कार केला. तो म्हणला, महाराज आज माझं दुकान धन्य झालं, कधी न येणार गिराईक आमच्याकडे. या या असं हाताला धरलं त्यांनी आणि आणून आपण जिथे बसतो त्या गादीवर आणून बसवलं. पांढऱ्या रंगाच्या त्या गाद्या, ते तक्के जुन्या पद्धतीचे तिथे बसवलं आणि सांगितलं, महाराज माझी सौभाग्यवती माझी सून या दोघी जणी जी गर्दी तुमच्याकडे भजनाला कीर्तनाला होते या दोघी पण येतात, तुमची खूप स्तुती करतात. आज माझं भाग्य आहे की तुमच्यासारखा संत माझ्याकडे आला, काय मी सेवा करू. आता हे महाराज आले होते काय, काहीतरी खायला न्यायला, पिशवी घेऊन यावं की नाही हो, तंबोरींची पिढी घेऊन आले होते. कधी आयुष्यात प्रपंचात लक्षच नाही हो असे हे म्हणाले. बघ बाबा भडभुंजा, त्या लाया वगैरे भाजणाऱ्याला भडभुंजा म्हणतात आमच्याकडे. माझी मुलं उपाशी आहे. कसा हळुवार बोलले असतील मेहताजी, माझी मुलं उपाशी आहेत रे, थोडे पेढे थोडे चुरमुरे फुटले काय मिळतील का. तो म्हणाला, महाराज माझं भाग्य आहे की तुम्ही माझ्याकडे हे मागितलं, अगदी निश्चित. म्हणून आपल्या नोकराला सांगितलं आहे, यांच्याकरता 1 किलो फुटाणे, 1 किलो पेढे आणि 2 किलो चुरमुरे एवढे बांध यांच्याकरता. थांब थांब इतके सांगू नको, अर्धा पाव सांग, अर्धा पाव चुरमुरे सांग, पेढा नको, 1 पेढा दे फक्त. त्याचं कारण पैसे नाहीत रे माझ्याकडे, पण मी तुला श्यामसुंदराची भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुझे पैसे दिल्याशिवाय मी मरणार नाही. अशी श्वासाची खात्री देता येत नाही, पण तुझ्या व्यवहाराकरता का होईना मी जिवंत नाही. खूप उपाशी आहेत तुला. तो म्हणला, पैसे देणार असाल तुम्ही तर माझ्या इथला माल संपला. माझं इतकं भाग्य आहे की तुम्ही आलाय आणि तुम्ही पैसे द्यायची भाषा, संपला माल, पैसे नाही घेणार. ते म्हणले, नको रे, कुणाकडून काही फुकट घेऊ नये असं शास्त्र सांगतं. शास्त्र म्हणजे भगवंताचं मुख, शास्त्र म्हणजे वेगळं नाही, कृष्णाचं मुख, पांडुरंगाचं मुख म्हणजे शास्त्र, बरं का. तोच हे बोलला ते शास्त्र, आणि म्हणून शास्त्राप्रमाणे वागणं म्हणजे त्याला आवडेल असं वागणं. मी देणार रे, नको, नाही हो, नाही हो, नाही हो. शेवटी तो पक्का बनिया होता. तो म्हणला, हे बघा माझी सौभाग्यवती सांगते, तुम्ही फार गोड भजन म्हणता,
माझी सुनबाई पण सांगत होते मेहताजी गाणं म्हणायला लागले की कृष्ण डोलतो. तुम्ही एक काम करता, एक भजन म्हणून दाखवा, त्या बदल्यात मी तुम्हाला, मला माहिती आहे नाम विकता येत नाही, पण मला तुम्ही भजन म्हणून खुश करा, मी तुम्हाला हे खायला देतो सर्व तुमच्या मुलांना. अहो काय भाग्य त्याच, दुकानामध्ये यांनी तंबुरी लावून घेतली, छानपैकी चिपळी सावरली, आणि असं आहे नाथ महाराज म्हणाले, वैद्य जयास ज्याची अत्यंत आवडी, वैद्य तयासी दे त्याचीच पुढी. एखाद्या वैद्याने जर सांगितलं मधुमेहाला की तुम्ही भरपूर गोड खात जा तरच माझं औषध तुम्हाला पचेल, तर किती बरं वाटेल, असा वैद्य सापडला पाहिजे आपल्याला. तर हे खाऊ नका, बटाटे खाऊ नका, गुलाबजाम खाऊ नका, अमुक खाऊ नका, नमुक खाऊ नका, मग काय खा, कारले खा. सकाळी उठल्याबरोबर म्हणले कारल्याचा एक भांडभर रस घ्या, तुळशीचा एक भांडभर रस घ्या, त्या लौकीचा एक भांडभर रस घ्या, म्हणजे तुमचे शुगर काय जीवण्या जीवनाची इच्छा पण कमी होऊन जाईल. हा इतका आनंद झाला याना, आणि त्यांनी तंबोरी सावरली, काहीतरी पद म्हटलं पाहिजे, त्यांनी म्हटलेलं पद नाही पण मी एक पद म्हटलो, तुम बिन मोरी, मीराबाईंच पद आहे, तुम बिन मोरी कोण खबरले, तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरीधारी काना, गोवर्धन गिरीधारी काना, गोवर्धन गिरीधारी. हरि सभा मो द्रौपदी ठारी, सभा मो द्रौपदी थारी, परी सभा मो द्रौपदी थारी, परी सभा मो सभा मो अळवून म्हणताय. इतकं गोड भजन होत, हा आ वासून ऐकायलाच लागला व्यापारी, डोळ्यात खळखळ पाणी व्हायला लागलं. स्वर ही गोड, भाव ही गोड, त्याला आज कळलं माझी बायको, माझी सून, माझी मुलगी, माझ्या घरातले सगळे का जातात, मी ते व्यवसायात अडकून पडलो खरा, पण ते सगळे भाग्यवान आहेत, ते काय ऐकतात त्याला आज कळलं. अहो येणारे जाणारे वाट सुरू होते, काय चाललंय भजन म्हणून तिथे येऊन थांबले, ट्रॅफिक जाम. काही काही मुलं पाठशाळेत चालली ती वेदांच्या, ती जाता जाता ऐकता ऐकायला म्हणून थांबली. अहो सकाळी 6:30 हा कार्यक्रम सुरू झालेला, 7 वाजले, 8 वाजले, 9, 10, 11, 12, 1, 2, 3 सगळे लोक तसेच उभे, देहभान हरपले. अहो ज्या स्त्रिया पाणी भरायला चालल्या होत्या त्या तशाच घटत होई बरं घटकांद्यावर, ज्या पाणी भरून येत होत्या सगळा तो माठ डोक्यावरती असा पाझरायला लागला तरी तशाच उभ्या. 3 वाजले, 4 वाजले, एकच भजन रंगणं म्हणजे काय असतं. अहो ज्या नोकराला सांगितलं होतं की तू यांच्याकरता फुटाणे बांध, पेढे बांध, असे
असे दोघं तिघं जण ते पेढे बांधत होते. आता वरती ते पिंडे असतात बघा याचे, दोऱ्याचे गुंडे. इतकं त्यांचं भजन सुरू झालं, यांनी दोन असं करायचं ना, तो पिंडा संपला, सगळा दोरा बांधून झाला. तरी समर्थ म्हणाले, जया अंतरी भगवंत, अचल राहिला निवांत, तो स्वभावेची जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. मेहताजींच्या जवळ बाहेरची संपत्ती नव्हती हो, पण परमात्म्याची एवढी कृपा होती, एक भजन ते दिवसभर म्हणू शकत होते. हो तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी गोवर्धन, गिरिधारी गोवर्धन, गिरिधारी गोवर्धन, गिरिधार. संध्याकाळी 6 वाजता त्या घरचा नोकर बाईनी पाठवला त्या व्यापाऱ्याच्या बायकोनी, कि हे जेवायला का नाही आले दुपारी, काय एवढा धंदा तिथे व्यवसाय होतोय. आणि म्हणून तो सगळ्यातनं वाट काढत काढत समोर आला आणि त्या शेटजींचा गुडघा धरून म्हणला, ओ महाराज काय धंदा बुडाला, दिवसभर तुम्ही आले का नाही, ते काय चालली गर्दी सगळी, काय चाललंय काय. एकदम ते संतापले आणि इतके मेहताजीवर संतापले, तुला एक भजन म्हणायला सांगितलं, अख्खा दिवसभर भजन म्हणतो चालता हो, हाताला धरून बाहेर काढला, हाताला धरून बाहेर काढला त्याला. हो मेहताजी म्हणले, चुकलं गड्या माझ, आणि तसेच हात हलवत परत आले. ओहे नाही चुरमुरे नाही काही नाही, आज मुलं खेळायला गेली नव्हती. श्यामळदासा खेळायला चल, कुवरबाई खेळायला चल, मुलं अशी पाखरासारखी वाट बघत होती, आता आमचे बाबा येतील आणि आम्हाला खायला आणतील. मी नाही येणार काय तुमच्या बरोबर खेळायला, आमचे बाबा खाऊ आणायला गेले. काळ पर्यंत वाट पाहिली आणि हात हलवतच परत आले. कोणाने विचारलं, बाबा काय आणलं खायला, अरे विसरलोच म्हणाले, जवळ घेतलं आणि फक्त डोक्यावरून असा हात फिरवला आणि एवढे म्हटले, श्याम सुंदरा काय करू रे. एवढं म्हटल्या क्षणाला पोरांची पोट आपोआप भरली आणि पोरं खेळायला निघून गेली, विसरून गेली मुलं की आपले बाबा आपल्याला फसवत आहेत का काय, हे सगळे विसरून गेले. असा त्याचा प्रपंच होता. आता ही मुलं लहानाची मोठी होत आहे. असे पोटी कन्यकात असे त्याला एक कन्या, पोटी कन्यका असे त्याला एक कन्या, पोटी असे त्याला. एक कन्या असे पोटी त्याला, सन्नितीची जणू खाण शुची माला, सन्नितीची जणू खाण शुची माला. विधात्याने 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 अभिमान अप्सरेचा, विधात्याने अभिमान अप्सरेचा, हरण करण्या हरण करण्या निर्मिला देहजीचा, हरण करण्या निर्मिला देहजीचा. एक छान मुलगी त्याला होती, ती आता मोठी झाली, कुवरबाई सुंदर दिसायला लागली, वयामध्ये आली कशी दिसत होती, सौंदर्य कसं होत तिचं वर्णन केलंय तन्वी. मुलीने ऐकण्यासारखं आहे बरं का, आणि मुलांनी पण ऐकण्यासारखंच आहे.
आपण एरवी जे सौंदर्याचं वर्णन ऐकतो ना ते उत्तान सौंदर्याचं वर्णन ऐकतो, आणि किती सौंदर्य असलं तरी सुद्धा ते नश्वर आहे हे जाणून गांभीर्य जीवनामध्ये कसं असावं, मॅच्युरिटी हे सांगणारं हे वर्णन आहे. तन्वी, तन्वी म्हणजे जिथं जसं असायला पाहिजे तसं त्याला तन्वी म्हणतात. कारण सौंदर्य म्हणजे स्टीम रोलर नव्हे किंवा गाडीपेटीतली गाडी पण नव्हे. तन्वी चारू लता, चारू म्हणजे सुंदर, लता म्हणजे वेली, सुंदर वेली असावी अशी. सुहास्य वदना, सुंदर आहे म्हणून अशी चेहरा फुगून बसणारी नव्हती. सुहास्य वदना बिंबाधरी गोमटी, रेणू चंद्रबिंब चेहऱ्यावर धारण केलं होतं तिनं. सिंहे आचरिले पलायन वनी पाहोनी या तत्कटी, तिची कटी पाहून म्हणे सिंह जंगलात पळून गेला. कल्पना किती सुद्धा गोड आहे. रंभोरू गजगामिनी प्रियवदा, सुंदर होती म्हणून उर्मट बोलणारी नव्हती, अत्यंत असं बोलणारी नाही, प्रत्येकाला छान आदराने बोलणारी. प्रियवदा सौंदर्यवल्ली गमे, पण तरी सुद्धा सारा सार विचार पाहुनी सदा जी कृष्ण नामी रमे. जीवनात सौंदर्य काही कायमचं राहणार आहे का, संपत्ती काही कायमची राहणार आहे का, हे लहानपणी जिला कळलं होतं. हा कळत नाही असं नाही, कळतं पण उशीर झालेला असतो तेव्हा. अशी नव्हती. आणि म्हणून मी सांगतो सगळ्यांनी कीर्तनाला यायला पाहिजे, त्याचं कारण हे सगळा प्रपंच नीट होतो. आधी परमार्थ नंतर नीट होतो, आधी प्रपंच नीट होतो कीर्तन ऐकल्याने. जय जय रघुवीर असा एकूण सगळा भाव तिचा. सुंदर होती, अतिशय नम्र, सुशील प्रेमल असे पंच लकारांयुक्ता अशी होती. आता मुलगी वयामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा चिंता कोणाला सुरू होते हो. उपवर झाली झाली ज्याची दुहिता, ज्याची मुलगी उपवर झाली त्या बापाला त्या पित्याला सगळ्यात पहिल्यांदा चिंता सुरू होते. मोरोपंत नावाचा एक महान कवी बारामतीला होऊन गेले आणि बारामतीच्या लोकांना जाऊन विचारावं मुलीची काळजी कशी वाटते. त्यांनी सांगून ठेवलंय काय, उपवर कन्या होता, मोरोपंतांची आर्य आहे बरं, उपवर कन्या होता पितयाच्या काळ जास कातरते, कातर सासर सागर जाय कशी पार हे चिका तरते. वडिलांना पहिली आईला चिंता असतेच, पण वडिलांना जास्त चिंता असते. लक्षात घ्याल, मुलगी ही बापाच्या नाकाचा शेंडा असते. म्हणून पहिलं टेन्शन कोणाला येतं, वडिलांना येतं. किंवा मुलीबद्दल कोणी वाईट बोललं की पहिला धक्का कोणाला बसतो, आईलाही वाईट वाटतं पण जास्त लावून घेतं कोण जीवाला, वडील. आणि लाड कोण करतं घरात मुलीचे, आईपेक्षा वडीलच करतात. तिने मोबाईल म्हणला मोबाईल, स्कूटी म्हणलं स्कूटी, अमकं म्हणलं तमकं, आई ओरडत असते. मुलीला डोक्यावर घेऊन बस घेतलंय, हा ती सासूरवाडीला गेल्यावर मग आता मिरे वाटील बघा, ते सगळं बोलणं खातो बिचारा असं असं करत सगळं तिचंच ऐकतो त्या मुलीचं. म्हणून पोरींनो लक्षात ठेवा, बापाला खाली बघायला लागेल असं कधी वागू नका. सैराट चित्रपट किती चांगला असला ना तरी तो घरात आणू नका. जय जय रघुवीर समर्थ. हे कुठला सिरियल वाला सांगतो का, म्हणून पोरांना कीर्तनाला आणत चला जरा. विश्वनाथ बुवा सांगतात नेहमी आमचे आणि माझ्यापेक्षा स्पष्ट बोलतात बरं का. जय, मला भीती असते पुन्हा बोलवलं पाहिजे, त्यांना ती भीती नाहीये, त्यांना माहितीये तुम्हाला इलाजच नाही तुम्ही बोलवणार का. सांगण्याचा हेतू असा की हे मुलखा वेगळे बाप हो, हे चिंता नाही काळजी नाही काही नाही, भजना अंधामध्ये राहून मग ना. एक दिवस कुवरबाईची आई म्हणजे नरसिंह मेहताची बायको जवळ आली आणि सांगितलं, ऐकलं का इकडं या, आपली मुलगी आता वयामध्ये आली, वर संशोधन करायला पाहिजे म्हटलं. हे वर संशोधन करायला पाहिजे, वर संशोधन. ते म्हणले, अगं मी रोज वर संशोधन करतोच आहे. तिला वाटलं अनेक लोक भजनाला येतात, कोणाला तरी सांगून ठेवलं असेल. कुणाला सांगितलंय का, कुणाला सांगून काय उपयोग आहे असं त्यांनी समजायचं म्हणे.
म्हणजे कुठलं वर रुक्मिणी वराचं संशोधन करतोय म्हटले मी, म्हणजे पांडुरंगाचं देवाचं हेच म्हणले. जळलं मेलं लक्षण, तो काय आपल्या मुलीशी लग्न करणार आहे का? तो काय आपल्या मुलीशी लग्न करणार आहे का? आपल्या मुली करता वर संशोधन करायला पाहिजे. ते म्हणले इकडे बस, समोर बस. तू मला सांग, या मुलीला निर्माण कोणी केलं? या मुलीला निर्माण कोणी केलं? हे असे प्रश्न संतांनीच विचारावेत बरं का, आपण घरी विचारायचे नाहीत. काय उत्तर, काय उत्तर येईल? लाज नाही का वाटत आपल्या कर्माची फळ आहे ती म्हणून म्हणली तर काय करणार आहे? पण संतांकडे उत्तर निश्चित असत. नेताजींची पत्नी म्हणाली, सगळं जग निर्माण करणारा ब्रह्मदेव मानलेला आहे आपल्या शास्त्रांनी, म्हणजे ब्रह्मदेवाने मुलीला निर्माण केलंय, म्हणजे मग हिला निर्माण केलं म्हणजे हिच्या बरोबर हिचा नवराही निर्माण केला असेल की नाही, कुठेतरी असेल की नाही तो वर? म्हणे हो, निश्चित असणार आहे, प्रश्नच नाही, हो ना. आणि ब्रह्मदेव वरती गाठी मारतो म्हणतात, ज्यांच्या घट्ट मारतो त्यांचं जरा लवकर होतं, ज्यांच्या जरा सैल मारतो त्यांचं उशिरा होतं, पण केव्हा तरी होणारच आहे. देवाच्या व्यवस्थेमध्ये आपण ढवळाढवळ करू नये, बरोबर आहे की नाही? शांत मनानं पत्नी निघून गेली, तिला पटलं बरं का, म्हणजे अशी पण बायको असू शकते नवऱ्याचं पटणारी. गंमत जरा सांगण्याचा भाव असा की या गोष्टीला एक दोन चारच दिवस होत आहेत आणि इतक्यामध्ये एक प्रसंग घडला. रथबुरख्याचा बहुत मजेचा, रथबुरख्याचा बहुत मजेचा, रथबुरख्याचा एक श्रीमंत ग्रहस्थ एका रथामध्ये बसून, अहो रथाला बाजूला दोन्ही बाजूला बुरखे होते, असे बुरखे लावलेले तलम कापडाचे, आपल्याला अंगावर नाही कापडते, त्यांच्या पडद्याला वापरले, रथाच्या पडद्याला. आणि त्याला पडदा असा दूर केला की स्वार पुढे धावती धन्यांच्या, ते स्वार पुढे धावत होते कसं करता, मालकांना पान लागलं तर म्हणून पान देत होते, इकडून पान देत होते, आणि पलीकडनं सोन्याची पिकताळी घेऊन एक जण धावत होता असा असा थुंका, यांना थुंका असं वाटलं तर रस्त्यात नाही थुंकायचं. त्यांनी सोन्याची पिकदाणी अशी करायची, त्यांनी बुरखा फक्त बाजूला करायचा आणि त्यांनी सोन्याची पिकदाणी वर दिली की त्या पिकदाणी सोन्याच्या पिकदाणीत थुंकत होता. चार माणसं पुढं रस्ता करून द्यायला, अहो बाजूला रथ येतोय, श्रीमंतांचा रथ येतोय, श्रीमंतांचा रथ येतोय, म्हणून चार माणसं पुढे धावत होती. रथ बुरख्याचा बहुत मजेचा, स्वार पुढे धावती धन्यांची, दासी बटनी कलपाहुनिया, दासी बटनी कलपाहुनिया, मर्जी सदा राखती साधो जी राजा राम कहो जी, साधो जी राजा राम कहो जी, साधो जी राजा. आणि तो रथ अत्यंत श्रीमंत, त्या श्रीमंतीला मर्यादाच नाही. डोक्यावर जो फेटा होता तो तलम वस्त्राचा होता आणि त्यात खऱ्या मोत्यांचा तुरा असा, खरे मोती आणि त्या मोत्याच्या टोकाला हिरे जडवलेले असा तो तुरा, कपाळाला कस्तुरीचं गंध, कानामध्ये अत्तराचा फाया, कानोजी अत्तर अत्यंत महागड असं, गळ्यापासून पायापर्यंत असा छान अंगरखा तलम अशा, म्हणजे भरझरी अंगरखा, आठवी बोटामध्ये अंगठ्या, हातामध्ये सोन्याची काठी बर का, सोन्याची मूठ असणारी चंदनाची काठी, उमरेडी सुंदर असं काठ्याचं धोतर, पुणेरी लाल चुटूक अशी असा छान जोडा, आणि असा तो आला. आणि इथे मेहता कुठे राहतात, मेहताजी कुठे राहतात विचार, मेहताजींच्या वाड्यासमोर थांबला. अहो त्या घोड्यांच्या लगामांचं वर्णन केलं, त्या लगामांना हिरे जडवलेले होते. आम्हाला अंगठीला हिरं मिळाला, खोटा मिळतोय कुठला तरी, काय श्रीमंत असेल विचार करा. आणि तो खाली उतरला, मेहताजींचं घर म्हणल्यानंतर तो आतमध्ये गेला. आता बाहेर जे पब्लिक उभं होतं,
मी तुमच्या माझ्यासारखं म्हणजे काय घेणं नसती देणं नसती चौकशीशिवाय राहायचं नाही असे असे काही लोक असतात. ते म्हणले कोण आलंय हो? ते म्हणले कुणीतरी राजा दिसतोय, कुणीतरी श्रीमंत दिसतोय, किंवा राजघराण्यातला कुणीतरी प्रधान विधान दिसतोय, तो मेहताजींच्या दर्शनाला आलेला आहे. दुसरे म्हणले हे आपल्या मेहतात काही दमच नाही, किती साधा नुसता भजन म्हणत असतो रडत असतो काही त्याचा अर्थ नाही म्हटले, ह्याच्या दर्शनाला कोण येत आहे. तिसरे म्हणले बहुतेक यानं काहीतरी दान धर्म करताना कर्ज काढून डावली ठेवलेली आहेत, तर ते कर्ज वसुलीला आलेली दिसते. असं आहे की मुद्दा छोटासा असतो पण लोक त्याची काही पण चर्चा करतात. का तुम्हाला कळलं का म्हणले काल कुलकर्ण्यांच्या घरामध्ये केवढा आरडाओरडा आणि काठ्यांची आदळ आपट चालली होती. रात्रीच्या वेळेला 12 वाजले तरी काय आदळ आपट चालली होती. काय झालं असेल? एक जण म्हणले बहुतेक दोन्ही भावांचं कडकडून भांडण झालं असेल. शक्यच नाही म्हणे, एक भाऊ त्यातला काळी पाहिला नाही दुसरा खरा पाहिला नाही, ते मारामारी इतका वेळ करू शकत नाही. दुसरे म्हणले मग वडील आणि मुलगा यांची झाली असेल, ते म्हणे वडील अगदी म्हातारे झालेत मारामारी करू शकत नाही. मग सासू सुनांची झाली असेल मारामारी. मग दुसऱ्या दिवशी कुलकर्ण्यांची सून भेटली, डोळे तांबडे बुंद झालेली. तिला विचारलं काय ग काय रडलीस का काय काय झालं काय? काही नाही म्हणे, उंदीर इतके झालेत भाऊजी हे सगळे म्हणून उंदरांना रात्री मारत होते. म्हणजे गोष्ट वेगळीच असते, माणसं त्याची चर्चा तिसरीच करतात. कोण होता हा? कोण होता हा? मेहताजींचा बालमित्र होता. मेहताजींचा बालमित्र होता बरं. आणि कशा करता आला होता? त्याचा 14 वर्षाचा लहान मुलगा सगळ्यात शेवटचा, त्याचं नाव वसंतराय, याचं लग्न करून देण्याकरता तो मुली शोधत होता. आणि त्याच्या कानावरती मेहताजींच्या मुलीची कीर्ती आली होती म्हणून स्वतः बोलणी करायला आला होता. पण एकदम डायरेक्टली कसं बोलायचं, सरळ बोलता येत नाही एकदम. आणि म्हणून तो आला आणि त्याने मेहताजींकडे पाहिलं. वा वा काय दोन रूपं दिसत होती, यांच्या डोक्यावरती मोत्याच्या तुरा होता आणि यांचा फेटा फाटला होता त्यामुळे त्याच्या झुरमुळे अशा 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 करत होते. यांच्या अंगावरती कान्होजी अत्तराचा वास होता, हे आता शेण गोमूत्रात बसले होते त्याचा वास सगळा आपल्या पंचाला वास होता बरं का. यांच्या हातामध्ये अंगठ्या होत्या, आठही बोटामध्ये अंगठ्या होत्या, यांच्याकडे काही नव्हतं. घराकडे एकदा पाहिलं, घरामध्ये अगदी स्वच्छ घर होतं, हो जळमट व्हायला साहित्यच नव्हतं काही. आता आमचं कसं कपाटाच्या मागं जळमट वगैरे होतात, काहीच नाही, स्वच्छ. असा झाडू मारला की संपलं. नाही म्हणायला श्यामसुंदराच्या भगवान गोपालकृष्णांच्या पूजेची उपकरणी होती पितळेची, तेवढंच काय ते होतं बाकी. आणि लखलखीत सोन्यासारखी घासून ठेवलेली होती देवाजवळ, तेवढंच. आणि त्याने फक्त मेहताजींकडे पाहिलं. मेहताजींकडे पाहिलं, अहो मेहताजींचं बाह्य वैभव असं होतं की अगदी गरीब दिसत होते पण चेहऱ्यावर एवढी शांतता होती. काय समाधान, निश्चिंतता, एक शांत वृत्ती. हा अब्जाधीश नव्हे, अजून काय म्हणतात तसा मिलियन बिलियन ट्रिलियन खूप श्रीमंत होता पण चेहरा अस्वस्थ होता. तो मेहताजीला पुढे आला आणि मेहताजींनी घट्ट मिठी मारली. मेहताजींनी ओळखला, अरे बालमित्रा तू कसा काय आलास. आणि म्हणून त्याच्याकरता आसन घातलं. त्या आसनाचं वर्णन केलं चरित्रकारांनी, आपल्याकडं फाटकी पायपुष्णी असतात, फाटकी कधीतरी अगदी नाईलाज झाला ना, ओले पाऊसच झाला तर आपण मग काढतो केव्हा तरी, ती पायपुष्णी जरा चांगली असतात. इतकं खराब असं एक घोंगडीचा तुकडा बसायला असं घातला आणि त्याच्यावर त्याला बसवलं. मेहत्याकडे पाहिलं आणि सांगितलं, मेहत्या तुझ्या अनंतपटीनं मी श्रीमंत आहे पण तुझ्या 1 कोट्यावेळी सुद्धा समाधान नाहीये रे. मला तुझ्याकडे पाहिल्यावर असं वाटतंय की सगळं टाकून द्यावं, निर्लज्ज भाव आणि भगवंता समोर नाम घेत नाचावं. मन या लागो यार फकीरी मे, मन लागो यार फकीरी मे, मन लागो यार. सुख पाऊ नाम जपन में, जो सुख पाऊ राम भजन में, सो सुख नाही अमीरी में, सो सुख नाही अमीरी में. मन लागो यार.
सबका सुन लीजे भला बुरा सबका सुन लीजे करी गुजरान गरीबी में करी गुजरान गरीबी में प्रेम नगर में रहनी हमारी प्रेम नगर में रहनी हमारी बलि बनी आई सब भीतीच नाहीये कारण काहीच नाहीये मला रोज द्यावं लागतं चोर येतील का काय मुलं बाळ लुटतील का काय कुणी खून मारामारी करेल का काय अरे आखिर 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 ये तनखा मिलेगा कहा फिरत मगरूरी में कहा फिरत मगरूरी कबीरा सुन भई साधो कहत कबीरा सुन भई साधो साहिब मिले सबूरी में साहिब मिले सबूरी में मन लागो यार फकीरी में मन लागो यार मन लागो यार आनंद झाला मेहताजींची स्तुती केली म्हणून नाही मग याला नाम घ्यावं असं वाटलं म्हणून त्यांनी हात मारली श्यामळदासा इकडे ये श्यामळदास लंगोटीवर आला मुलगा त्यांचा काय आपल्या आतल्या खुंटीवरती माळा ठेवल्यात ना त्यातली एक माळ घेऊन ये माळ घेऊन ये पटकन तो मित्र म्हणला कशाला माळ तू म्हणला ना नाम घ्यायचं लगेच नव्हे रे मला वाटलं असं असत नुसतं तोंडी बोलतात लोक नाम घ्यायची वेळ आली कुणाच्या पोटात दुखायला लागत कीर्तनाला चला म्हटलं की कोणाला थंडी वाजते कोणाच्या घरी चोर येतात काय होईल सांगता येत नाही आता तो खान एखादा येऊ द्यायचा सलमान खान अमोल खान खानावळ घराची झालेली आहे सगळ्यांच्या असो कशाला आलायस हे बघ तुझ्याकडे खूप भजनाला लोक येतात तुझे लोक सगळे चांगलेच असणार आहेत तेव्हा कुणाचा कुणाची मुलगी माझ्या मुलाकरता योग्य अशी पाहिजे मला म्हणून मी तुझ्याकडे आलोय मुलगी योग्य आहे का एखादी मेहताजी अत्यंत स्पष्ट वक्ते होते ते म्हणले आमच्याकडे भजनाला येणारे लोक वधूवर सूचक मंडळ चालवित नाही त्यात निमित्त प्रवचन कीर्तनाचं असतं आणि त्यात वधूवर सूचक मंडळ चालत असलं आम्ही करत नाही भजन म्हणजे शुद्ध भजन त्यामुळे तुला मी जोशाचा पत्ता देतो आमच्या गावातल्या त्याच्याकडे पुष्कळ स्थळ आहेत तू त्याच्याकडे जा म्हणला मेहत्या मी बोलायचं म्हणून बोललो पण मला तुझ्या मुलीबद्दल संपूर्ण गावामध्ये अशी चर्चा ऐकायला आली तव कन्यकेची कीर्ती ऐकोन आलो मी मागावया निज पुत्रा कारण माझ्या मुलाकरता मी हात तिचा मागायला आलोय आता माझ्या मुलीकरता कुणीतरी आलंय हे आतमध्ये
कळलं, नाहीतरी बाहेरच्या ओसरीवर काय चाललं हे आतमध्ये आधी कळतं, लक्ष तिथे असतं. कुणाचा फोन होता? एक परसदारी होते माग, तिथून अशा अशा बांगड्या वाजून हो म्हणा हो म्हणा हो म्हणा असं असं स्थळ मागून येणं हो म्हणा हो म्हणा हो म्हणा. त्याने एकदा पाहिलं आणि दुर्लक्ष केलं. मी सांगितलं अरे मित्रा तू किती श्रीमंत आहेस, तू किती श्रीमंत आहेस. मी असा 18-20 दारिद्र्याचा, माझ्याशी सोयरी केली तर तुझे नातेवाईक तुला खाली बघायला लावतील, तुझा अपमान करतील. असं आहे की समान ठिकाणी विवाह करावा असा आग्रह करू नकोस. तो म्हणला ते काही नाही, एक तर हो म्हण नाही तर नाही म्हण. नेता म्हणाला हे हो आणि नाही देवाच्या पायी वाहणं यालाच तर भक्ती म्हणतात. ईश्वरी सूत्र असे जे मिथ्या कवणासी सांग करवेल, तरवेल अंबुधीही परिलेखन भाळीची न फिरवेल. माझ्या लेकीच्या नशिबामध्ये असं गर्भश्रीमंत जर सासर असेल तर मी त्याला नाही म्हणणारा कोण, आणि नसेल तर मी तुला हो म्हणणारा कोण. हो आणि नाहीचे दोन्हीचे अधिकार आम्ही हरीच्या पायी वाहिलेले आहे, आणि माझा निश्चित असा भाव आहे दासाचा अभिमानी हरी हा, दासाचा अभिमानी हरी हा. काय झालं, लग्न झालं का त्यांचं? नाही झालं. झालं असेल काय मजा झाली त्या लग्नात, आणि नसेल झालं तर दुसरं काही स्थळ आलं का हे ऐकायला तुम्ही उद्या या. दासाचा अभिमान अगला एपिसोड कल रात 9:30. जननी जनका सोडून गेला, जननी जनका सोडून गेला, जननी जनका सोडून गेला. नंदाच्या सदनी प्रभू हा दासाचा अभिमानी, प्रभू हा दासाचा अभिमानी, प्रभू हा दासाचा अभिमानी रे अभिमानी. झाले कीर्तन शेवट गोड करा श्री जानकीच्या वरवा कर ठाळी सुखराशी अवघे उठा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे रघुनायका मागणे हे ची आता. जय जय रघुवीर समर्थ.